हे पहा मस्त असे मी मसाले शेंगदाणे बनवलेत, पाहू शकता तुम्ही किती छान कुडकुडीत एकदम झालेत, एकदम टेस्टी, अगदी तुम्ही कसेही खाऊ शकता आणि हे पौष्टिक पण खूप आहेत आणि हे आपण विकत आणून खाण्यापेक्षा घरच्या घरीच असे बनवून खाऊ शकतो। पहा किती छान तयार झालेत आणि एकदम कुडकुडीत तयार होतात, बिलकुल ह्याला वेळ पण लागत नाही, अगदी झटकीपट तयार करू शकतो आपण। तुम्ही पाहू शकता मी कसे बनवले, सर्वांनी पूर्ण रेसिपी पहा, मी ही पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे, सगळ्यांनी बिलकुल न स्किप करता पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, रेसिपी आवडला शेअर करा। हे पहा हे शेंगदाणे आहेत, हे घरचे शेंगदाणे आहेत, मी ह्याच्यामध्ये तुम्हाला आता दाखवते किती शेंगदाणे घ्यायचेत आपल्याला हे रेसिपीसाठी। तुम्ही हवे तेवढे बनवू शकता, पण तुम्हाला एक प्रमाण सांगते मी त्याचं, ते हे शेंगदाण्यांचं, आणि शेंगदाणे तसे मोठे मोठेच हवेत। हे पहा ही एक वाटी आहे, ह्या वाटीच्या साहाय्याने मी दोन वाटी शेंगदाणे घेत आहे। जर मी दोन वाटी शेंगदाणे घेणार आहे तर त्या दोन वाटी शेंगदाण्यांना आपल्याला किती बेसन घ्यायचं त्याचं प्रमाण मी तुम्हाला दाखवत आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे बेसन पीठ, आता दोन वाटी शेंगदाण्यांना मी एक वाटी बेसन पीठ घेणार आहे। हे बेसन पीठ आपण ह्याच्यामध्ये भरून घेऊया आणि छान अशी वाटी भरून घ्यायची, अगदी थोडीशी हलकीशी दाबून, म्हणजे दोन वाटी शेंगदाण्यांना एक वाटी बेसन पीठ भरपूर झालं, जास्त पण घ्यायची बिलकुल गरज पडत नाही, हे परफेक्ट प्रमाण आहे। आणि आता आपण हे शेंगदाण्यांची ही जी रेसिपी आहे ही मी तुम्हाला कशी दाखवते तुम्ही पाहू शकता। हे पहा आता मी ह्या शेंगदाण्यामध्ये ही एक वाटी बेसन टाकलेलं आहे, तुमच्या समोरच मी दाखवणार आहे। आणि हा कलर आहे खायचा, माझ्याकडे रेड कलर नव्हता त्यामुळे मी ऑरेंज टाकला, तुम्ही रेड असेल तर रेड पण टाकू शकता, किंवा तुम्हाला नसेल कलर टाकायचा तरी चालेल। मी थोडंसं लाल तिखट टाकते, अगदी थोडंसं, जास्त पण नाही, चवीनुसार मीठ टाकते। हे पहा आता बस, आता ह्याच्यामध्ये मी एक लिंबू पिळून घेणार आहे, बाकी काहीही टाकायची गरज नाही आपल्याला ह्याच्यामध्ये, तुम्ही पाहू शकता अगदी मी पूर्ण एक लिंबू पिळलेलं आहे, अर्धा लिंबू मी नंतरनं पिळलं आहे ह्याच्यामध्ये। हे पहा आता जसं जसं पाणी लागल तसं तसं मी त्याला कालवून घेणार आहे, थोडंसं कालवणार, अगदी जास्त पाणी लागत पण नाही, थोडं थोडं पाणी टाकून कालवायचं, जास्त पण पातळ नको व्हायला आपल्याला, असं मध्यमच राहायला हवं, तुम्ही पाहू शकता त्याची कंटस्टी। हे पहा किती छान कालवलं गेलं आहे। आणि आता ह्याला आपल्याला एक 10 मिनटं भिजत ठेवायचं, अगदी मसाल्याची वगैरे तयारी करेपर्यंत। आता आपल्याला हे तळायला घ्यायच्या अगोदर हा मसाला तयार करून घ्यायचा आहे, जेणेकरून तळल्या तळल्या आपल्याला या मसाल्याची लगेच गरज पडणार आहे। त्यासाठी मी इथं मसाला घेतलाय थोडीशी धने पावडर, लाल तिखट, काळा तिखट, हे थोडंसं नमक घेतलंय म्हणजे काळं मीठ, आणि इथं थोडंसं मी चाट मसाला घेतलाय, चिमूटभर थोडीशी हळद घेतली, जिरं, लवंग, मिरी आणि एक दालचिनीचा तुकडा। आणि आता हे सगळं मला मिक्सरमध्ये असंच वाटून घ्यायचं आहे, ह्याला काय आपल्याला भाजायचं वगैरे काही गरज नाही, हे सगळं आपल्याला एकत्र वाटून घ्यायचंय, ह्याचा मसाला तयार करून घ्यायचा आपल्याला ह्याच्यासाठी चाट मसाला। हे सगळं आपण आता एकत्र फिरवून घेऊया। आता आपण छान हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलंय, तुम्ही पाहू शकता हा मसाला आपला मस्त असा, आणि वास तर खूपच छान येतोय ह्याचा, एकदम मस्त असा सुगंध सुटलाय, हे पाहू शकता। आता आपण हे तळायला घेणार आहोत, मी आता गॅसवरती तेल पण ठेवलेलं आहे। आता आपल्याला हे तळायला घ्यायचंय, तळायला घेणे अगोदर आपण ह्याच्यामध्ये एक पुडी मी सोड्याची टाकून, म्हणजे विनोची टाकून घेते, तुमच्याकडे जर खायचा सोडा असेल तर तुम्ही ते टाकून घ्या, म्हणजे छान फुगतात हे पाहू शकता। मी ह्याच्यात हा सगळा सोडा एकत्र करून घेते आणि हे आपल्याला जस्ट तळायच्या वेळेसच करायचं आहे, अगोदर नाही करून ठेवायचं। हे पहा आणि छान हलवून घ्यायचं आपल्याला। आता तुम्ही पाहू शकता किती घट्ट झालंय हे, आता सगळं ह्याला एकदम मस्त असं लागलेलं आहे। मस्त असं आपलं तेल छान तापलेलं आहे। आता मी तेलामध्ये सगळं सोडून घेते आणि हे असंच आपल्याला तेलात टाकून घ्यायचंय। तुम्ही जर म्हणाल ह्याला सुट्टं सुट्टं तर टाकणं खूप मुश्किल आहे, आपण असंच हाताने ह्याला सगळीकडे तेलामध्ये सोडून घ्यायचं आणि नंतर ना चमच्याच्या किंवा कशाच्या तरी साह्याने त्याला आपण सुट्टं करून घ्यायचं तेलामध्ये। तेलात आहे तेव्हाच आपल्याला त्याला असं हळूहळू सुट्टं करावं लागतं, तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये मी कसं सुट्टं करते ती। तुम्ही अशा उलट्या चमच्याने पण करू शकता किंवा सुईच्या चमच्याने पण करू शकता आणि त्यानंतर ना मग हे छान तळल्यानंतर तुम्ही काढू शकता। हे पहा किती मस्त कुडकुडीत आणि एकदम कडकडीत दिसते, एकदम आवाज पण किती छान येतात हे, त्याच्यावरतूनच समजते की किती कुडकुडीत आणि बिलकुल ह्याच्यात तेल वगैरे मुरत नाही आहे, तुम्ही पाहू शकता। हे पहा
आणि हे जास्त सुट्टे झाले नाहीयेत, कारण हलवायला थोडासा वेळ गेला. अगदी झटकीपट हलवावं लागतं. जर थोडंसं लेट जर झालं तर ते हलवलं तर ते अशा घाटी होतात, त्यानंतर न फोडता येतात, तसं काही प्रॉब्लेम नाही. हे पहा, आणि लगेच गरम गरमच आपल्याला त्याच्यावरती मसाला टाकून हलवून घ्यायचा. प्रत्येक बॅच तुम्ही जेव्हा तळाल, जी बॅच तळाल त्या बॅचला लगेच मसाला टाकून हलवून घ्यायचं. जितक्या तुम्ही बॅच बनवताल त्याच्या, म्हणजे जितक्या वेळा तुम्ही तळून काढताल. मी हे दोन बॅचमध्ये कम्प्लीट करणार आहे. आता हे पहा, एक बॅच तयार झाली, ही दुसरी बॅच मी तळून घेत आहे आणि हे सगळं काही टाकून घेत आहे. आणि जल्दीने टाकून घ्यायचं, आपल्याला पटकन टाकायचं आणि पटकन हलवायला सुरुवात करायची, ज्याच्यामुळे बिलकुल म्हणजे असे घाटी होत नाही. आता हेच पहा, मी अशा चमच्याने हलवते, अशा चमच्याने हलवल्यानंतर ना छान हलवलं जातं, एकदम सुटसुटीत होते म्हणजे. आणि हे बुलबुले थांबेपर्यंत आपल्याला एकदम करून घ्यायचं. आणि गॅसचे टेम्परेचर जास्त फुल पण नाही पाहिजे आणि ज्यादा कमी पण नाही पाहिजे, एकदम मध्यम असायला हवं. खूपच कमी केलं तर म्हणजे खूपच ते सुट्टं व्हायला वेळ जातो.